वेलकम टू व्ही नंबर सेवन नाव सातव्या पार्टकडे आपण सहावा पार्ट पूर्ण केला आपण आता सातव्याकडे आपण सेवन नंबरकडे आपण जाऊया पार्ट नंबर सेवनकडे आपण जाऊया आणि काय नेमकं त्या ठिकाणी दिलेलं आहे ते बघूया द वर्ड सेंट इज डिफरंट फ्रॉम इट्स सिनोनिम्स ॲरोमा द वर्ड सेंट इज डिफरंट फ्रॉम इट्स सिनोनिम्स ॲरोमा तर ॲरोमा अर्थ तो सुगंध सुहास तर सेंट हा शब्द जो आहे तो अरोमापेक्षा सिनोनिमसचा अर्थ होतो समान अर्थित तो तो, तो सिनोनिम्स नाही असं त्याने आहे फ्रॅग्रन्स ॲरोमा पर ऑर परफ्यूम हे सगळे एकाच अर्थाचे जरी आहे तरी पण सेंट हा त्याच्याशी जुळत नाही आहे एक्सप्लेन हाऊ द वर्ड सेंट इन द सब सबटायटल सेंट ऑफ द राईस हॅज अ डीपर मिनिंग फ्रॉम दॅन परफ्यूम ऑर फ्रॅग्रन्स टिक फ्रेजेस हॅविंग अन सिमिलर मिनिंग फ्रॉम द फॉलोइंग तर हे ठिकाणी सेंट हा शब्द जो आला आहे द वर्ड सेंट इन द सबटायटल सेंट ऑफ द राईस हॅज अ डीपर मिनिंग दॅन इट्स युज्युअल मिनिंग ऑफ फ्रॅग्रन्स ऑर परफ्युम इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द टेक्स्ट अँड फॉर द ऑथर बिकॉज ही वॉज ट्राईंग टू रिव्हाइव द ट्रॅडिशन ऑफ कासबाई राईस विच एव्हरी वन अग्रीड हॅड अँड अॅल्युरिंग आवर मातर इथे सेंट जो आहे तो सुहास जो आहे तो कशाचा भाताचा जो वास आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि ती जी परंपरागत जात आहे ती लावण्यापेक्षा जी जुनी जाता है जात आहे ती आपण लावली तर त्या ठिकाणी एक वेगळा सुहास त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे द मॉडर्न फार्मर्स आर फर्गेटिंग गेटिंग कन्व्हेन्शन्स अँड हॅव फॉलन अप्रे टू हायब्रिड्स तर सध्याचे आधुनिक शेतकरी जे आहेत ते हायब्रिड जात त्या ठिकाणी वापरत आहेत आणि आपल्या जुन्या जाती ज्या आहेत ते आपण विसरलेलो आहेत द नॅचरल सेंट दॅट इज अ फ्लेवर ऑफ कासबाई हॅड ड्रॉन द रायटर टुवर्ड्स रियल इंडिया अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस द सेंट वॉज लार्ज रिस्पॉन्सिबल फॉर इस क्वेस्ट तर हा सेंट जो आहे तो खरं तर एक शोध या अर्थाने त्या ठिकाणी आलेला आहे एक वेगळ्या जातीचा शोध जो आहे तो इथे आलेला आहे आणि याच अर्थाने त्या ठिकाणी काही फ्रेजेस आलेले आहेत त्याचे अर्थ आपल्याला सांगायचे इन परस्युट ऑफ इन परस्युट ऑफचा अर्थ आहे अ क्वेस्ट इन ऑर्डर टू अचीव्ह समथिंग तर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला पाठलाग जो आहे त्याला म्हणता इन परस्युट ऑफ टू स्मेल अ रॅट टू स्मेल अ रॅट मिन्स टू बिलीव समथिंग रॉग इज हॅपनिंग म्हणजे काहीतरी चुकीचं घडतं आहे असा त्याचा अर्थ होतो टू स्मेल अ रॅटचा अर्थ काहीतरी चुकीचं घडतं आहे याची साहूल लागणं त्याला म्हणतात टू बी किन टू बी किनचा अर्थ आहे टू बी किन मीन्स इंटरेस्टेड इन सम ॲक्टिव्हिटी वन ऑफन डज अँड एन्जॉयज टू बी किन अर्थ हे इंटरेस्टेड इन सम ॲक्टिव्हिटी एखाद्या गोष्टीत रस घेणं की जे करायला आवडतं आणि त्या पद्धतीने ती गोष्ट करता त्याला म्हणतात टू बी किन ऑन द ट्रेल ऑफ ऑन द ट्रेल ऑफ मीन्स ट्राइंग टू फाईंड सम वन ऑर समथिंग बाय गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट इट तर एखाद्या गोष्टी ट्राइंग टू फाईंड सम समवन ऑर समथिंग बाय गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट इट एखाद्या अधिक माहिती त्या गोष्टीबद्दलची मिळवणं त्याला म्हणतात ऑन द ट्रेल ऑफ टू फील अंडर द वेदर Under the, under the, uh, uh, टू फील अंडर द अंडर द वेदर मीन्स फील इमोशनली ओव्हर फेल्म तर एखाद्या गोष्टीबद्दल भावनाविवश होणं त्याला म्हणतायत टू फील अंडर द वेदर असं त्या ठिकाणी फ्रेज आलेले आहे तर फ्रेजेस हॅव्हिंग अ सिमिलर मिनिंग ऑफ अ सेंट टॉप राईज द सेंट टॉप राईसला ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टी आहे इन पर्स्यूट ऑफ अँड ऑन द ट्रेल ऑफ ह्या ज्या दोन आहेत ऑन द ट्रेल ऑफ आणि इन ऑफ ऑन द ट्रेल ऑफ इन इन ऑफ ह्या दोन गोष्टी आपल्या सेंट ऑफ राईसशी सिमिलर त्या ठिकाणी गेलेल्या आहेत पुढे आपण जाऊया नंतर पुढे आपण ए फोरकडे जाऊया रीड द फॉलोईंग सेंटेन्स शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन दीज आर टू कम्प्लीट सेंटेन्सेस अंडरलाईंग द अभाव सेंटेन्स ते ह्या वाक्यात दोन वाक्य लपले पहिलं आहे शी अटर्ड इन रिप्लाय हा पार्ट आहे पहिलं वाक्य वी लुक ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन हे दुसरं वाक्य आहे हे वाक्य अँडने जोडलं गेलेलं आहे आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं दिस टू सेंटेन्सेस आर पुट टुगेदर बाय युझिंग द कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड एक समत्वबोधक उभयानवी अव्यय त्याच्याने ते जोडलं गेलेलं आहे अँड नावाचं सच सेंटेन्सेस विच आर जॉईन बाय कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स अँड बट आयदर ऑर नॉर आर कॉल्ड कंपाऊंड सेंटेन्स अशा प्रकारचे जे वाक्य जे जोडले जातात अँड बट आयदर ऑर ने त्याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स त्याला म्हणतात संयुक्त वाक्य सेंटेन्स ए अँड बी आर सिम्पल सेंटेन्सेस इच ऑफ देम हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट तर ए आणि बी जे आहे हे दोघे वाक्य सिंपल सेंटेन्स आहेत की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याने म्हटलं वन सब्जेक्ट एक करता आणि एक विधेय त्या ठिकाणी आहे सेंटेन्स ए अँड बी कॅन बी रिटर्न इन अनादर वे तर हे वाक्य असंही लिहिता येईल ॲज शी मटर्ड इन रिप्लाय वी लुक ॲट जीवन फॉर अ क्विक स क्विक इंटरप्रिटेशन दिस सेंटेन्स बिगिन्स विथ अ सबॉन्टिंग कंजंक्शन ॲज ॲज तर हे वाक्य ॲजने जोडलं गेलं दिस इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि त्या वाक्याला मिश्र वाक्य त्या ठिकाणी तयार करण्यात आलं टू सिंपल सेंटेन्सेस जॉईन बाय सबॉन सबॉट सबऑर्डिनेट कंजंक्शन्स तर अशा प्रकारे गौणौत्बोधक उभ्या आणि जेव्हा वाक्य जोडले जातात आर कॉल्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स द सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन सबॉर्डिनेट कंजंक्शन डीड नॉट ऑलवेज बी इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स तर हे सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीलाच यायला पाहिजे असं काही आवश्यकता नाही आहे मेक पेयर्स अँड ग्रुप्स अँड फाईंड आउट सम मोर एक्झाम्पल्स सम मोर सिंपल कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट असे जे वाक्य आहे सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्सचे ते वाक्य आपल्याला शोधायचे आहेत प्रिपेअर लिस्ट ऑफ सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन तर सबॉर्डिनेटिंग कंजंक्शनची त्या ठिकाणी लिस्ट बनवा तर काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे इथे आलेले आहेत ते आहेत हू वॉट व्हेन हूम व्हेअर वाय हाऊ दो अलदो अनलेस सिन्स ॲज दॅट बिकॉज व्हाईल व्हेअर ॲज बिफोर विच एवर हु आफ्टर एट्सेट्रा हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स या ठिकाणी आलेली आहेत आणि सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे वाक्य आपल्याला शोधायचे आहेत असं ती ते टॉपिक होता पुढे आपण जाऊया ए फाईवकडे आपण जाऊया प्लांटिंग अँड ग्रोईंग मोर क्रॉप्स अ इयर सिम्स टू बी अ प्रोग्रेस बाय नॉर्मल स्टँडर्ड बट द चॅप्टर मेक्स अ केस अगेन्स्ट इट गिव्ह रिझन तर प्लांटिंग अँड ग्रोईंग मोर क्रॉप्स अ इयर सिम्स टू बी अ प्रोग्रेस बाय नॉर्मल स्टँडर्ड तर वर्षभरामध्ये म पीक लावणं जास्तीत जास्त पीक येणं हे जे नॉर्मल स्टँडर्ड आपल्याकडे जपलं जातं बट चॅप्टर मेक्स अ कॉज अगेन्स्ट इट पण ह्या प्रकरणातून मात्र असं या पद्धतीने जे पीक घेतलं जातं जास्तीचं पीक त्या त्याच्या विरुद्धात त्या ठिकाणी वर्णन केले त्याला कारण काय तर गिव रिझन्स त्या त्या ठिकाणी कारण काय आहे तर हे ठिकाणी म्हणजे निस्त उत्पादन महत्त्वाचं नाही तर त्या ठिकाणी त्याची क्वालिटी जी आहे म्हणजेच

त्यानुसार ते चुकीचं आहे यूजिंग हॅब्रिड सीड्स अँड मोस्ट इम्पॉर्टंटली फॉरगेटिंग अवर ओन ट्रॅडिशन आपली जुनी परंपरा विसरून त्या ठिकाणी हॅब्रिड जात लावणं स्प्रे फवारणं पेस्टिसाईड वापरणं फर्टिलायझर्स वापरणं पण अतिप्रमाणात वापरणं ते आपल्या आरोग्याला निश्चितच धोकेदायक आहे हे लेखकाने सांगितलेलं आहे प्रोग्रेस इज ऑल्वेज वेलकम बट इट शूड गो हँड गो हँड इन हँड विथ सेफ्टी ऑफ हेल्थ अँड एनव्हारमेंट तर प्रगती व्हायला पाहिजे पण त्या ठिकाणी आरोग्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि पर्यावरणाशी सुसंगत अशा अशी जर पिकं घेतली आपण जी आरोग्याला हितकारक आहे हे सुद्धा आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आपण प्रगती करू शकतो असं लेखकाला सांगायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅडिशन अँड सेंटिमेंट अँड लास्ट बट नॉट द लिस्ट केअर फॉर द रिच बायोडायव्हर्सिटी ऑफ आवर लँड तर आपली जी जैवविविधता आहे निसर्गाकडे चला निसर्गाच्या माध्यमातून शेती करा आणि सेंद्रिय शे शेती जर केली तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी पर्यावरणपूरक आणि आरोग्यपूरक अशा त्या सेवा आपल्या मिळू शकतील या पद्धतीने या ठिकाणी कुठेतरी उत्पादनापेक्षाही त्या ठिकाणी आरोग्याला महत्त्व आणि कुठेतरी एक निसर्गाकडे चला असा एक संदेश या ठिकाणी आलेला आहे पुढे आपण जाऊया डिस्क्राईब इन वन इन अबाउट वन फिफ्टी वर्ड्स युअर एक्सपिरियन्स सिमिलर टू द रायटर्स वेन यू पर्स्यूड समथिंग अँड रिच युअर गोल तर असाच अनुभव जो आहे दिस काय बीन अबाउट वन फिफ्टी वर्ड्स युअर एक्सपिरियन्स सिमिलर टू द रायटर्स वेन यू परस्युड समथिंग अँड रीच युअर गोल तर अशाच पद्धतीने तुम्ही एखादं ध्येय तुम्ही साध्य केलं असेल त्याचा पाठलाग केला असेल आणि ते पूर्ण केलं असेल तर असं कुठलं तुमचं एखादं ध्येय आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात मांडा आय बिलीव अ मॅन विदाउट अँड एम इज लाईक अ शीप विदाउट अ रूडर आय हॅव बीन टॉट फ्रॉम माय चाइल्डहुड टू सेट अ गोल फॉर माय सेल्फ द चॉईस ऑफ माय अम्बिशन वॉज लेफ्ट टू मी ओनली अँड आय वॉज नेवर फोर्स टू डू एनीथिंग i had multiple interests like playing football drawing and painting and also writing about my various experiences i started writing blogs on different social topics of my interest as well as my own experiences in multiple walks of life gradually after getting uh, positive responses it, uh, to my blogs i got the confidence of writing up short stories which were quite well accepted to by my friends and relatives that gave me immense faith to choose writing as my as my profession

द रायटर गोज इन सर्च ऑपन इनव्हॅल्युएबल इंडिजिनस व्हरायटी ऑफ सीड्स तर नेटिव्ह ज्याला म्हणता इंडिजिनस लिस्ट थ्री रिझन्स फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ किपिंग रेकॉर्ड्स ऑफ आवर इंडिजिनस ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस तसे तीन अनुभव जे आहे मूळ जातींचे ते तीन अनुभव तुम्ही गोळा करा असं त्या ठिकाणी दिलेले आहे तर रिझन्स फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ किपिंग रेकॉर्ड्स ऑफ आवर इंडिजिनस ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आर Reducing environmental stress by channeling water from mountains speaks to areas of demand, and this practice has been going on for the centuries. Using uh, natural fertilizers made from cow dung, cow urine, evaporated cane juice of raw sugar and water to save sick plant, This practice has been mentioned in the in the uh, Vedas. Traditional techniques like crop rotation erosion prevention, systematic use of compost and manure lead to natural agricultural practices and promise better yields. chemical fertilizers lead to degraded soil condition, deterioration in the health of quality of crops and livestock. organic agriculture combined with tradition, innovation and science benefits the health of the soil, people and the environment. पुढे आलेले आहे राईट अ ब्लॉग इन अबाउट वन हंड्रेड टू वन फिफ्टी वर्ड्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंगवर एक ब्लॉग तयार करा एक छोटीशी माहिती त्या ठिकाणी आपल्या गोळा करायची आहे राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ इन अबाउट वन ट्वेंटी वर्ड्स टू बी यूज ॲज काउंट्रिव्यू फॉर द फॉलोईंग टॉपिक बाय अ बिगर क्लोथ फॉर युअर कोट बाय अ बिगर क्लोथ फॉर युअर कोट तर एक काउंट्रिव्यू सेक्शन जो आहे तो इथे लिहायचा आहे तर खाली काही मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लिहायचं आहे

त्या पद्धतीने आपल्याला व्ह्यू सेक्शन दिलेलं आहे आपल्याला व्ह्यू बनवायचा म्हणजे एक बाजू दिलेली आहे त्याच्या अपोजिट बाजू जी आहे ती लिहायची असते असं ते व्ह्यू काउंटरव्ह्यूचं टॉपिक आहे त्यानंतर आहे ऑर्गॅनिक फार्मिंग इज द नीड ऑफ द टाईम राईट युअर व्ह्यूज इन फेवर ऑफ फेवर अँड अगेन्स्ट द स्टेटमेंट तर ऑर्गॅनिक व्ह्यू ही ऑर्गॅनिक फार्मिंग ही जी काळाची गरज बनलेली आहे त्याबद्दल त्या ठिकाणी दोन व्ह्यूज तयार करायचे आहे ते व्ह्यूज आणि कॉंटरव्ह्यू आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण त्याचे फायदे वगैरे बघितलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात पुढे आलेलं आहे अपील टू युअर क्लासमेट्स टू से नो टू जंक फूड तर जंक फूड खाऊ नका याबद्दल अपील करायचं आहे राईट अँड अपील टू प्रेफर ऑर्गॅनिक फूड ओव्हर जंक फूड तर जंक फूड ऐवजी त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फूड खा चांगलं फूड खा याबद्दल तुम तुम्ही अपील करायचं आहे नंतर प्रोजेक्ट त्या ठिकाणी सांगितलेले आहेत

तर या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शेत ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये कोणते कोणते अपॉर्च्युनिटी आहे आणि त्या त्यासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागतं त्यासाठी कोणतं एज्युकेशन लागतं कोणते जॉब मिळू शकतात त्याचं एक वर्क प्रोफाईल काय आहे ते आपण तयार करू शकतो आणि कृषी खात्यात नोकरी करायची असेल तर कोणते कोणते जॉब्स आपल्याला आहे त्यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता आहे ते आपल्याला गोळा करायची आहे तर हे होमवर्क म्हणून आपण करू शकतो आणि या पद्धतीने आपलं काम इथे आपण थांबूया